प्रेमामध्ये फसली युवतीने जीवनयात्रा संपवली, संशयितांवर गुन्हा. कडेगाव तालुक्यात एका 17 वर्षीय मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयित तेजस पवार, पूर्ण नाव पत्ता नाही, याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अशी माहिती की कडेगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुली संशयित तेजसने जानेवारी 2024 मध्ये फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर तिची फसवणूक केली. फसवलं गेल्याचं लक्षात येताच युवतीला धक्का बसला. तिने दिनांक 20 रोजी मध्यरात्रीनंतर 12:30 च्या सुमारास राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्यानं गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला. युवतीच्या वडिलांनी कडेगाव पोलीस ठाण्यात संशयित तेजस पवार याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तेजसवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचं कडेगाव पोलिसांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.